सातारा शहराची हद्दवाढ हा प्रश्न सध्या चर्चेला आहे. सातारा शहरामध्ये आणि सातारा शहराची जी उपनगर आहे त्यांच्यामध्ये वास्तविक ही हद्दवाढ 20 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती, परंतु राजकीय अस्थिरता आणि लोकप्रतिनिधींनी याबाबतीतली जी दखल घ्यायला हवी ती दखल न घेतल्यामुळे हा प्रश्न आजपर्यंत या ठिकाणी आपण प्रलंबित पडलेला. आपण पाहिलं की सातारा शहराची वाढ ही उपनगरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात होते आणि त्या ठिकाणी होणारी बांधकाम किंवा अन्य सोयी याची वानवा त्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्या ठिकाणी नागरिक जे लाखो करोडो रुपये खर्च करून बंगले बांधतात आणि त्या बंगल्याकडे जायला रस्ता नाही आहे, त्या बंगल्याला त्याचं सांडपाणी जायला तिथं गटर नाही आहे, स्वच्छतेचा अभाव आहे आणि अशा परिस्थितीत त्या भागाने शहरामध्ये जर ते विलीन झालं तर निश्चितच या ज्या दुरावस्था आज त्यांना भोगावं लागतात किंवा जो त्रास होतो आहे तो कमी होणार आहे. आणि आपण जर पाहिलं असेल की ही सगळी जी उपनगर आहे ती शहरावर अवलंबून आहे, कारण शहरामध्ये असणारे हॉस्पिटल्स, सिनेमागृह, शाळा किंवा मुख्य कार्यालय ही सगळी शहराच्या आसपास आहेत आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना प्रत्येक सोयीसाठी सातारा शहराकडे यावं लागतं आणि या सगळ्या गोष्टींचा बोजा हा जो सातारा शहरावर पडत असतो त्यामुळे नगरपालिकेला जरी नगरपालिका सोयी देत असते सातारा शहरामध्ये त्या सोयी ह्या शहरातल्याच नागरिकांना अपुऱ्या पडतात, कारण बाहेरच्या यांचा जो दबाव आहे किंवा तिथला वापर आहे तो एवढा मोठ्या प्रमाणात आहे की त्यामुळे ह्या सुविधा सगळ्या कोलमडून पडत आहेत आणि यामुळं ह्या शहराची जर हद्दवाढ झाली तर त्या भागातही ह्या सुविधा पुढच्या काळामध्ये की ज्या नगरपालिका आज या ठिकाणी ज्या शहरातल्या लोकांना देते त्या ठिकाणी सुद्धा नगरपालिका भरपूर प्रमाणात मग त्या ठिकाणी होणारी बांधकामं व त्या ठिकाणी होणारे कार्यालय असतील किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून होणारं हॉस्पिटल आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, सांडपाण्याची व्यवस्था आहे, कचरा डेपोची व्यवस्था आहे, या गरजा सगळ्या नगरपालिकेला बघाव्या लागतात आणि त्या नागरिकांना पर्यायाने त्या ठिकाणी मिळणार आहे. आज जे नागरिकांना उठसूट या सगळ्या सोयीसाठी सातारा शहरामध्ये यावं लागतं, येण्याजाण्याचा खर्च आपण जर पाहिलं, आपण साधं उदाहरण घेतलं शाहूपुरीचं, त्या ठिकाणी असणारे रस्ते शाहूपुरी स्थापनून किती वर्ष झाली आपण विचार केला तर रस्त्याची सुधारणा आज किती झाली, पाऊस जर एक जोरात आला तर त्या ठिकाणी अवस्था काय, लाईटची अवस्था काय, तिकडे अंधारातच सगळे लोक राहतात. म्हणजे हे सगळं कशामुळे आपण विचार फक्त कराचा करतो की शहरामध्ये गेल्यानंतर कर जास्त, त्याचा पण खुलासा मला वाटतं कालच्या परवाच्या ह्याच्यामध्ये नगरपालिकेने स्पष्ट शब्दात केलं. 93 साली मला वाटतं मी नगराशी असताना आम्ही हा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी बाबासाहेब महाराज आमदार होते आणि त्यावेळी त्यांनी ती मिटिंग शाहूपूरमध्ये आम्ही घेतली होती आणि त्यावेळी बऱ्याचशा नागरिकांनी त्यावेळीसुद्धा प्रतिसाद दिला होता, फक्त त्यांच्या काही ज्या काही गोष्टी होत्या अपेक्षा होत्या त्या पण पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या पुढे मांडलेल्या होत्या. त्याचबरोबर खेड ग्रामपंचायत यांनीही काही थोडासा विरोध होता परंतु त्यांनीही त्यावेळी त्यांची मानसिकता तयार झालेली होती, परंतु नंतर पावसाळे महाराजांनंतर या प्रश्नावर कुणीच त्याची गंभीरपणे दखल घेतली नाही, न शहरातल्या प्रतिनिधींनी घेतली नाही, न बाहेर असणाऱ्या ग्रामपंचायतींनी सुद्धा घेतली नाही आणि त्यामुळं हा प्रश्न लवकरच पडला आणि आज त्याच्यावर ज्या उलटसुलट चर्चा सुरू आहे या चर्चेचा त्या शाहूपुरी किंवा अन्य भाग खेड असो किंवा शाहूपुरी असो किंवा अन्य जो भाग शहरामध्ये येणार आहे त्याच्यावर त्याचे दुष्परिणाम होत आहे. त्यामुळं तिथल्या नेत्यांनी प्रत्येकाने या बाबतीतला गंभीरपणाचा विचार करावा, सोयींचा विचार करावा, गैरसोयीचा विचार न करता जर सुधारणा काही होत असतील तर आपण त्या स्वीकाराव्यात आणि शहराची हद्दवाढ होणं हे काळाची गरज आहे हे लक्षात ठेवून त्याला
सर्वांनी एकमताने मान्यता द्यावी आणि याचं स्वागत करावं.